हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. विटे शहरासाठी अजून 5 कोटी आणणार आमदार अनिल बाबर. सुळेवाडी येथे 60 लाखांच्या विविध विकास कामांचा आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार बाबर यांनी विटे शहरासाठी पहिल्या टप्प्यात 12 कोटी मंजूर करून आणल्याची माहिती देतानाच अजून 5 कोटी येणार असल्याचे सांगितले. विटे शहराच्या विकासासाठी निधी देणाऱ्या महाविकास आघाडीचे त्यांनी यावेळी आभार मानले. काय म्हणालेत आमदार बाबर पाहूयात. विभागामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून या पालखी मार्गाचा आज शुभारंभ झालेला आहे. या उपनगराची आणि भक्तांची फार मोठी मागणी होती. उपनगराच्या बरोबर सुद्धा अनेक भाविक या रस्त्यानं जात असत आणि यात्रेच्या वेळेला या रस्त्याची फार मोठी गरज वाटत होती. आणि शेवटी वाहनं किती जरी झाली तरी काही भाविक हे वर्षातनं एकदा दोनदा हे चालत देवाला जाऊन अशी काही वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये या पालखी मार्गाचं वैशिष्ट्य आहे आणि या पालखी मार्गाचा आज शुभारंभ झालेला आहे. चांगल्या पद्धतीनं गुणवत्तेचं काम निश्चितपणानं होईल आणि त्याच्या पुढच्या बाजूला सुद्धा काही भाग राहिलेला आहे त्याचं सुद्धा लवकरच काम करून हा वरच्या देवापर्यंत जायचा चांगला मार्ग करायचा प्रयत्न निश्चितपणानं होईल. मी या उपनगरातल्या जनतेला, शहरातल्या सगळ्या जनतेला धन्यवाद देतो की चांगल्या प्रकारचं सहकार्य करून हा रस्ता करायच्या दृष्टीनं त्यांनी सहकार्य द्यायचं ठरवलेलं आहे. मी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देतो की या शहराच्या विकासासाठी आणि विशेषतः रस्त्याच्या अनुदानासाठी फार मोठी मदत केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 कोटीपर्यंत रक्कम दिली, आता 5 कोटीची रक्कम येते आहे. मला वाटतं या शहरामधलं सगळे रस्ते चांगल्या पद्धतीने होतील हे बघण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न राहणार आहे. आणि मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे नेते या बाबतीत चांगलं सहकार्य करतील, ते करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी आमदार अनिल बाबर, नगरसेवक अमर शितोळे, राजू जाधव, अनिल अवताडे, शिवाजी सुळे, युवा सेना शहराध्यक्ष अतुल पवार, अजित बुचडे, सुरेश पवार यांच्यासह सुळेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.